शिवरायांचा राग मराठा, शिवरायांचा वाघ मराठा, एक मराठा लाख मराठा। महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजर्षी छत्रपती घटनेचा शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, आज मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने व्यासपीठावरी आलेले सर्व उपस्थित मान्यवर, समोर बसलेला सर्व सकल मराठा बांधव, सकाळी 10 वाजेपासून मोर्चा सुरू झाला, खूप चांगले भाषण झाली, पण यातला मूळचा अर्थ की मागच्या सरकारचं ही हेतू होता की मराठा बांधवांना आरक्षण द्यायचं। म्हणजे कुणी जर म्हणत असेल का त्यांच्यात खोट होती तर तसं काही नाही, त्यांनी प्रामाणिकपणे आरक्षण द्यायचा प्रयत्न केला। त्यावेळेला ही आम्ही त्या पक्षाचे घटक होतो। आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, माग काय झालं त्यापेक्षा आता जी परिस्थिती आहे, आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा सरकारचे जेवढे मंत्री महोदय असतील, त्यांची मराठा बांधवांना आरक्षण भेटावं असे सगळे प्रयत्न आहेत। विरोधी पक्षाची भूमिका चांगली आहे, मग आपण मधीच माशी शिंकायची अशी अपेक्षा केली नाही तर बरं। गायकवाड समितीचा अहवाल आहे, 27 तारखेला सुप्रीम कोर्टाची तारीख आहे, पण हे निश्चित सांगतो की आज जी सुरुवात केली मागच्या वेळेला 2018 साली जे मूक मोर्चेने कुपुर्डेची घटना झाली आणि त्या भगिनीच्या दुःखाच्या निमित्तानं सगळा समाज एकवटला आणि तिथून पुढं मूक मोर्चे अगदी शिस्तबद्धपणे त्याचं नियोजन कोण करत होतो, काय करत होतो, पण प्रत्येक स्वतःची जबाबदारी म्हणून त्या मोर्चांमध्ये सामील होतो आणि त्याची दखल करून, त्याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी रात्रीचा दिवस करून आरक्षण देण्याचे कोर्टाच्या याच्यावरती टिकलं नाही, पण त्याच्यात सुधारणा करून आता हे सरकार निश्चितपणानं आरक्षण देईल अशी मला खात्री आहे। महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीनं आज मी इथं खर तर त्या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून पाठिंबा देण्यासाठी आहे। आम्ही ज्यावेळेला 2 मित्र एकत्र बसतो त्यावेळेला मी माझी झालेली प्रगती सांगतो, कारण मला माझ्या मागे आरक्षण होतं म्हणून मी डॉक्टर झालो, अरे माझ्या मागे आरक्षण होतं म्हणून आता मी आमदार झालो, अरे माझ्या मुलालाही आरक्षण भेटणार आहे म्हणून ते पुढे जाणार आहे। मग त्यावेळेला माझी प्रगती कशामुळे आहे, त्या माझ्या मित्रालाही वाटतं का मला आरक्षण भेटलं पाहिजे, हा नैसर्गिक न्याय। आणि म्हणून जे काही समाज आरक्षण मागतायत त्या सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे, सकल मराठा समाजाला तर आरक्षण भेटलंच पाहिजे। सह्याद्रीच्या कुशी पोहोचलेला हा समाज, बहुतेक समाज हा शेतीवरती आधारित आहे, मूळ व्यवसाय हा शेती आहे, आणि मग त्यातून आपली पोरं आज नोकऱ्या करू पाहत आहेत तर नोकऱ्या भेटत नाही, आरक्षणाचे मुद्दे आड येत आहेत। आता मगाशी सांगितलं की 11वीचं ऍडमिशन जोपर्यंत तिकडे कोर्टाचा निकाल लागत नाही, पण सरकार याच्यानंतर निर्णय घेणार, कारण शिक्षणामध्ये कुणाच्याही अडचणी येता कामी नाही। 7वीचा जो निर्णय तर त्यातल्या बऱ्याचशा अडचणी होत्या मधल्या काळात, आता 7वीसाठी स्वायत्तता देण्यात आली आहे। अण्णा भाऊ पाटलांच्या महामंडळालाही विशेष असा निधी देण्यात आलेला आहे, अपेक्षा करतो जरी करोनाचा काळ, पण सरकार कुठं सांगत नाहीये का पैसा नाही म्हणून असं करणार नाही। आता जर 2-4 दिवसांमध्ये शेतकऱ्यांची खूप सारी वाईट अवस्था आहे, मला खात्री आहे की माझं सरकार शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासादायक काम राहील, कारण मागच्या वेळेलाही जरी करोना होता
तरी आजीदादांनी मागचे पैसे देण्यासाठी आवकाडीला पैसे दिले. इथून हे सगळी परिस्थिती आहे. आज सकाळी इकडे येण्याच्या आधी मी कृषी डिपार्टमेंटची बैठक घेतली. सगळे अधिकारी कालपासून माझे शेता शेतामध्ये जात आहेत, पंचनामे करतायत. शेतकरी बांधव कदाचित त्यामुळेही काही जण आले नसते. ही स्वतःच्या शेतामध्ये कृषी अधिकारी आले, झालेलं नुकसान भयानक. त्या सगळ्या गोष्टी होतील, पण हे आरक्षणाचं जे महत्व आहे की ह्या सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. जात आहेत, पंचनामे करतायत. शेतकरी बांधव कदाचित त्यामुळेही काही जण आले नसते. ही स्वतःच्या शेतामध्ये कृषी अधिकारी आले, झालेलं नुकसान भयानक. त्या सगळ्या गोष्टी होतील, पण हे आरक्षणाचं जे महत्व आहे की ह्या सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. जात आहेत, पंचनामे करतायत. शेतकरी बांधव कदाचित